राम राम मंडळी, गजकर्ण, खाज, खरूज, नाईटा, कसला भी त्वचा रोग एका दिवसात बरा करणारा आयुर्वेदिक उपाय आज तुमच्या करता घेऊन आलोय बघा। होय, ही जी खाज टिकन आहे, खाज एका मिनिटात बंद म्हणजे बंद आणि पुन्हा वर्षभर कसलाच त्वचा रोग गजकर्ण फिसकर्ण होणार नाही ह्याची गॅरंटी। आता हे उपाय करायचा तरी कसा? समोर ही जी दिसते या हे आहे कापूर, ह्या कापराचाच वापर आपल्याला करायचा आहे। पण त्याच्या आधी आलं का इथं, ही आहे आपलं कशाचं झाड आहे अव ओळख पाहिजे, कोरफड आहे। कोरफड बहुगुणी असते, आयुर्वेदात हिचं महत्त्व लय सांगितलंय। कोरफड तोडायची, हां, एक आपलं पान घ्यायचं आणि ह्याचा फक्त एक चमचा गर आपल्याला काढायचा आहे। असे काटे काढायचे, वरची साल काढायची आणि असं खरडून 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 चांगला गर काढायचा। एक खट्या काढू नका, तो बारीक होत नाही, खरडून खरडून काढायचं म्हणजे गर बारीक होतो। या एक चमचा गर, हां, तुम्हाला जास्त लागला जास्त घेऊ शकता, एक चमचा गर काढायचा। आता त्याच्यात टाकायचं एक चमचा खोबरेल तेल, माझ्याकडे हाय पॅराशूट, तुमच्याकडे जी असन ती एक चमचा खोबऱ्याचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, चांगलं एकजीव करायचं। आता काय करतात लोक, एकजीव करत नाही काय नाही, तसंच लावते तर म्हणतात काय फरकच नाही पडला। अहो कशाला ते आयुर्वेदाला बदनाम करता हो, अहो हजारो वर्षापूर्वीचं आहे ते शास्त्र, ठीक आहे। आता अहो आज उद्या निघालेलं नाही, चांगलं मिक्स करायचं, हां, एकजीव करायचं। आणि आता मगाशी जेव बघितला होता तेव कापूर, तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल ना, भीमसेनी, तर भीमसेनी टाकावर का एकच नंबर असतो या, रिझल्ट 5 मिनिटात। नसन तुमच्याकडं जरा महाग असतो या, नसन तुमच्याकडं आपला देवपूजेत वापरतो का नाही देवघरात ठेवलेला, तेव कापूर टाकायचा। माझ्याकडे आहे ओके कापूर, देऊ टाकून, एक दोन वड्या लई झाला, दोन वड्या टाकायचा, बारीक करायचा, वड्या वड्या बारीक करायच्या, टाकून द्यायच्या, ह्याला पण एक जीव करायचं, बरं का, चांगलं। आता ही झालं आपलं औषध तयार, हां, गजकर्णावरचं, खास खरूज, नाईटेवरचं औषध। आता लावायचं कधी, रोज झोपतानी, रोज म्हणजे रोज महिनाभर नाही बरं का, सांगतो कधी, झोपतानी, झोपायच्या आधी ही औषध तयार करायचं, ताजं ताजं तयार करायचं रोजच्या रोज। तुम्ही ते कोरफडीचं पान आणून ठेवा, ती राहते 2-3 दिवस, रोजच्या रोज असं ही बनवायचं। आणि रातच्याला झोपतानी जिथं गजकर्ण आलं या, खास खरूज झाली या, नाईटा झाला या, त्याच्यावर हळूहळू असं गोल 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 फिरवीत फिरवीत लावायचं, थोडक्यात मसाज करायची, हां। आणि एक 10-15 मिनिटं त्याला सुकू द्यायचं। आणि ढगाळे कपडे म्हणजे असे सुटसुटीत कपडे, लई फिट कपडे घालायचे नाही, सुटसुटीत कपडे घालून झोपायचं। आपलं ही औषध लावलं की तुमची होणारी खाज 2 मिनिटात बंद। होय, लावलं का नाही परत खाजायच येणार नाही, येणारच नाही। आणि तुम्ही सकाळ बघितलं का नाही तर तुमचा ह्यो त्वचा रोग बऱ्यापैकी कमी आलेला असतो या। आता इथं मोठी चूक अशी होती, हे उपाय करायचा किती दिवस, पहिले 3 दिवस केले का नाही, आज उद्या परवा तुमचा ह्यो त्वचा रोग निघून जातो या, 90%हून कमी होतो या। आणि लोक इथं उपाय करणं करतात बंद, तेव्हा ही चूक करायची नाही। सलग 1 आठवडा म्हणजे 7-8 दिवस हे उपाय करायचा न चुकता रोज रातच्याला। 2 टाईम जर केला ना तर एकदम भारी, म्हणजे रातच्याला आणि सकाळ उठल्यावर, मग तर लय भारी। पण सगळे एवढा टाईम कुणाकडे, तेव्हा रातच्याला करा, 7-8 दिवस करा, परत वर्षभर हे गजकर्ण खचकर्ण खरूज नाईटा बीटा काहीच होत नाही बघा। आता 2-3 गोष्टी तुमच्या फायद्याच्या सांगतो। तुम्ही जे कपडे घालताय ते दुसऱ्याला देऊ नका, नाहीतर त्याला पण होईन खास खरूज नाईटा, हां, गजकर्ण। तुमचे कपडे तुम्ही, तुमचे कपडे रोजच्या रोज चांगले, म्हणजे आतले कपडे चांगले डेटॉलनी धुवायचे आणि कडक उन्हामध्ये वाळवायचे। ऊन नसन तर 1-2 दिवस त्याला वाळवा, चांगलं सुकू द्या, वले कपडे परत घालू नका। नाहीतर कसं होतं या, गजकर्ण जातं या, तुमच्या कपड्यात राहतं या, तुम्ही परत तेच कपडे घालता परत गजकर्ण येतं या, ही अशी सायकल तयार होती या, चक्र तयार होते। तेव्हा हे माझं थोडं म्हणणं जर ऐकलं, वर्षात परत असलं काहीच होणार नाही ह्याची गॅरंटी करून तर बघा की राव तवर। राम राम।